नमस्कार, मी डीडी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय पत्रकार संघाचे आजचे बातमीपत्र। पाहूयात बातम्या विस्ताराने। बातमी पाहणार आहोत मयत झालेल्या मुलाच्या आई वडिलांची व लेकरा बाळांसह पत्नीची न्यायासाठी सुरू असलेली धडपड। केज तालुक्यातील घाटेवाडी येथील आसाराम सीताराम हलकडे हा 25 वर्षीय युवक दिनांक 20/12/2014 रोजी संध्याकाळी 6 वाजता विडा येथून त्याच्याच भाऊकीतील तुकाराम गोविंद हलकडे याच्याबरोबर जेवणासाठी म्हणून गेला। मात्र 2 दिवस झाले तरी तो परत न आल्याने त्याच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला। तो दिसून न आल्याने दिनांक 22/12/2014 केज पोलिसात तक्रार दिली। मात्र तब्बल 9 दिवसानंतर म्हणजेच 29/12 आसारामचे प्रेत धनगर शेताजवळील मारुती पोपळे यांच्या विहिरीत आढळून आले। सदर प्रकार हा घातपाताचा असल्याच्या संशयावरून त्याच्या आई वडिलांनी व पत्नीने प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आसारामचा अंत्यसंस्कार केला। त्यानंतर नातेवाईकांनी ज्या 6 जणांवर संशय व्यक्त केला होता त्यांची जी चौकशी केली मात्र 1 महिन्यात त्यांना जामीनही मंजूर झाला आणि तोही अटकपूर्व। नातेवाईकांनी पोलिसांकडे खुनाचा गुन्हा दाखल करा असे म्हणत अनेक वेळा खेटे घातले मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। परंतु फिर्यादीने खचून न जाता हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला असता सरकारी वकिलाच्या फोननंतर अखेर 35 दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला। मात्र पोलीस सदरील तपास हा अतिशय धीम्या गतीने करत आहेत असे वाटल्याने फिर्यादीने सदरील प्रकरणाचा तपास CID कडे देण्याची मागणी करत मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणही केले। तब्बल 3 वर्ष उलटले तरी CID कडून ही पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नसून लवकरात लवकर तपास करून न्याय देण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली असून आत्मदहनाचा इशाराही दिला आहे। तुकाराम संग मासं खाया गेला, मासं खाया म्हणून त्याला न्याला, त्यानं नेऱ्या धनगर शेती न्याला, धनगर शेतातून अपहरण त्याचं 8 दिवस अपहरण केलं आणि अपहरण करून विहिरीत मारून आणून टाकलं। पुन्हा लकाळ साहेब आले, लकाळ साहेब म्हणले बाबा तुमचा गुन्हा नोंद करू। ती मग मी म्हणलं बरं आहे, म्हणले मऊत करा म्हणले ती केली मऊत। पुन्हा काय गुन्हा नोंद केला नाही, म्हणले उद्या करू, परवा करू, तेरवा करू, असं 30 ते 35 दिवस गुन्हा नोंद केला। गुन्हा नोंद केला नाही ती मी हायकोर्टात गेलो, हायकोर्टातून रिट दिली पुन्हा आणि पुन्हा मग गुन्हा नोंद केला लकायानं गुन्हा नोंद केल्यावर मग मी पुन्हा मंत्रिमंडळात गेलो, पुन्हा मंत्रिमंडळातून पंकजाताईने लेटर दिलं, CIDचं खातं मागितलं। मग CIDचं खातं मागितलं, ते खातं आलं तवार त्यांची जमिनी झालेला, म्हणलं जमीन करून घेता बोल। पुन्हा नार्को टेस्ट ह्यानं CIDवाल्यानं मागितली, ती CIDवाल्यानं ते नांदेडचं फाईल कोर्ट म्हणलं घेऊन या, म्हणजे मी त्याच्यावर देतो तिथे कागद त्याने धडची उरलं, ते दिलाच नाही CIDवाली, दिला नाही म्हणून या आस नार्को टेस्ट मिळली नाही। मग नार्को आता जर नाही माझा तपास लागला पिढीच्या बाजारातून माझ्यापासून मूल माझा नेला। मी म्हणते चल बाबा माझ्या संग, तू का म्हणतो आव मासं खाया धनगर शेती न्यायचं या। मी म्हणते न ग बाबा, ते म्हणतोय काय होतं या, येऊन द्या ना माझ्या संग, मी तरी काय करतोय। नेलं त्याने 8 दिवस अपहरण केलं, 8 दिवस अपहरण केल्यापासून आम्ही किती पण हिरी बघितल्या, वावरं बघितली, सिंदीरांना साऱ्या चौकड बघून परेशान झालो होतं 8 दिवस, तरी बी काही नाही। इथं लकाळपशी आली, म्हणलं या तुकाने मूल माझा नेला या। नेल्यावर ह्यांनी कुठं काय केला, अपहरण केला आहे, 8 दिवस पत्ता नाही, ह्याच्यावर केस
बाहेर निघ, इथं उभी राहू नको, तिकडं गणूबा ताको बघ, इथं उभं राहायचं नाही माझ्यापाशी. तिथून 10व्या दिवशी ह्याला धनगरच्या त्याला मेंढ्यावाल्याला दिसला. मेंढ्यावाल्याला दिसल्यावर त्यांनी फोन केला. फोन केल्यावर त्यांनी पुन्हा मग साऱ्या लोकांना माहीत झालं. चार गावची जनता जमा झाली. लिंबा बाबू शिंदेला नजरं पाळला. नजरं पाळले होते बघा त्यांनी असा माझा मुल असा उगत काय सुद्धा टाकाना होता त्याला. डॉक्टर म्हणतात त्याच्यास तेव्हा हातरतेस. हो तर तुम्हाला सांगते कितीच माझा मुल असा इतका सुद्धा डळलेला नव्हता. त्यांनी एकेच रात्रीचं प्रेम टाकलं होतं. नजरं पडलं लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी नजरं पडलं 3 वाजता. त्यांनी होतं सक्रिय पत्रकार संघाचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.